नमस्कार, मराठमोळ युरोप यात्रेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहूयात युरोपातील होळीचा उत्सव. भारतातील होळीचा उत्सव आणि युरोपातील होळीचा उत्सव यात बरंच साम्य आहे. दोन्ही उत्सवांना साजरं करण्याचं कारणही अगदी सारखं आहे. वसंत ऋतूचं स्वागत आणि शिशिर ऋतूला निरोप. अंधाराला दूर करून उजेडाला जवळ करणं किंवा दुष्ट प्रवृत्तींना जाळून सत्प्रवृत्तींचं स्वागत करणं. युरोपातील या उत्सवाला वॉलपुर्गीस असं म्हणतात, तर स्वीडिश भाषेमध्ये याला वालबोर्ग असं म्हणतात. संत वॉलपुर्गा या इंग्रजी संताच्या नावावरून या उत्सवाला वॉलपुर्गीस असं म्हणतात. आपल्यासारखंच युरोपियन लोक सुद्धा शेकोटी पेटवून वसंत ऋतूचं स्वागत करतात. आपल्याकडे आपण शेकोटी बरोबरच गाणीही गातो. अगदी तसंच इथेही लोक विंटर हॅज अ फॉलन अवे हे गाणं गातात. बऱ्याच मोठमोठ्या ठिकाणी खाद्यपदार्थ आणि पेय यांचा आस्वाद घेतला जातो. त्याचबरोबर वेगवेगळ्या संगीत प्रकारांचं सादरीकरण सुद्धा केलं जातं आणि हो, आतिषबाजीही केली जाते. No more whiskey used to make me frisky. So long I gone, goodbye gin. Tell me when you come back again. युरोपच्या बऱ्याच देशांमध्ये वॉलपुर्गीस हा सण साजरा केला जातो, पण स्वीडनमध्ये हा सण अधिकच खास असतो. कारण 30 एप्रिल या दिवशी स्वीडनच्या राजाचा वाढदिवसही असतो आणि त्यामुळे हा दिवस आणखीनच खास पद्धतीने साजरा होतो. या दिवशी स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम शहरातील नागरिक आपल्या राजाचा आदर करण्यासाठी राजाच्या राजमहालाच्या परिसरात स्वीडिश झेंडा हातात घेऊन मिरवणूक काढतात. बऱ्याचशा नगरपालिका वेगवेगळ्या उद्यानात शेकोटी पेटवण्याची तयारी करतात. बरेचसे विद्यार्थी आणि उत्सुक लोक खऱ्या वॉलपुर्गीसची मजा लुटायला उपसाला या शहराकडे वळतात. कारण इथे या उत्सवाला वेगळेपण देणारी एक गोष्ट अनुभवायला मिळते आणि ती म्हणजेच होडींची स्पर्धा, जी शहरातून जाणाऱ्या फिरिस नावाच्या नदीमध्ये होते. उपसाला हे शहर खास विद्यार्थ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. स्वीडनमधलं सगळ्यात पहिलं आणि जुनं विद्यापीठ आहे. या उत्सवातील होडीच्या स्पर्धेसाठी येथील विद्यार्थी खास होडी तयार करतात, जी वेगवेगळ्या प्रकाराची आणि आकाराची असते. आणि हे विद्यार्थी या होड्या या नदीच्या पाण्यात चालवतात. Hello.
यानंतर दुपारी 3 वाजता विद्यापीठाच्या वाचनालयासमोर गर्दी जमा होते ती टोपींच्या परिधानाचा क्षण अनुभवण्यासाठी. विद्यापीठाचे कुलगुरू आपली टोपी हवेत उडवतात आणि त्यानंतर इतर विद्यार्थी त्यांचे अनुकरण करत आपापल्या टोप्या हवेत तरंगवून ती परिधान करतात आणि त्यानंतर वाचनालयाच्या पायऱ्यांवरती उभे राहून विद्यार्थ्यांचा एक गोट गाणे गातो. संध्याकाळची वेळ होत आली की सर्व मंडळी गमला उपसाला म्हणजेच जुना उपसाला या ठिकाणाकडे वळतात जिथे रात्री 9 वाजता एक मोठी शेकोटी पेटवली जाते आणि त्यानंतर आतिषबाजी होते. या सणाचा किंवा उत्सवाचा शेवट खाणेपिणे आणि डीजेने केला जातो. बॉल पुर्गीस म्हणजेच ही होळी आपल्याला कशी वाटली ती मला नक्की कळवा. मराठमोळ युरोप यात्रा या मराठमोळ यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.